नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितलाच असेल, श्रेणी आजचा टॉपिक आहे। श्रेणीचा ऑलरेडी फर्स्ट पार्ट आपण पोस्ट केलेला आहे आणि श्रेणी हा रिझनिंगमधला एक टॉपिक आहे। ओके, आपण एवढे दिवस जे करत होतो ते गणितातले प्रॉब्लेम करत होतो। आपला जो 25% सिलॅबस जो गणितावरती डिपेंडेंट होता ते लेक्चर्स घेत होतो, म्हणजे रिमेनिंग पण घेणारच आहोत। पण कालपासून म्हणजे आधीच्या आत्ता याच्या आधीच्या व्हिडिओपासून आपण रिझनिंग स्टार्ट केलं आहे आणि रिझनिंगमधला पहिला टॉपिक आहे आपला श्रेणी। तर श्रेणीबद्दल ऑलरेडी पहिली व्हिडिओ आपण पोस्ट केलेली आहे। कुठले क्वेश्चन्स कुठल्या एक्झामला कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले क्वेश्चन्स विचारले जातात ते पण आपण क्वेश्चनमध्ये मेन्शन करत आहोत। तर याच्या आधीचे श्रेणीशी जे रिलेटेड टॉपिक्स होते, जे क्वेश्चन्स होते, ते आपण ऑलरेडी परफॉर्म केलेले आहेत, कवर केलेले आहेत। ते जाऊन पहिले ते चेक करा, त्याच्यानंतर तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। त्याच्यामध्ये पण आपण सांगितलेलं होतं की श्रेणीबद्दल, म्हणजे श्रेणी म्हणजे काय, एक सिक्वेन्स, तिथे पण सिक्वेन्स किंवा सिरीज पण म्हणू शकता तुम्ही। एका सिरीजमध्ये किंवा एका सिक्वेन्समधले क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायचे किंवा मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे हे आपण तिकडे सांगितलेलं। ओके, तर त्याचा दुसरा पार्ट आहे आणि त्याच्याशीच थोडे वेगळ्या लेवलचे क्वेश्चन्स आहेत, ते आपण आज कन्फर्म आज परफॉर्म करणार आहोत। तर टाईम न वेस्ट करता क्वेश्चन अटेम्प्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल एक्झामला कसे क्वेश्चन्स अटेम्प्ट करावेत। ओके, चलो फर्स्ट सिक्वेन्स बघा काय दिले, 4 मग 12 मग 36 मग 108 आणि मग इथे एक क्वेश्चन मार्क आहे ना, ह्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठली सिक्वेन्स असेल, नंबर काय असेल। तर परत बघा, क्वेश्चन कधी आलेला, MBA 2012 आलेला होता। काय क्वेश्चन आहे, 4 मग 12 मग 36 मग 108 मग क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कुठली संख्या असेल। तर त्याच्या कुठली संख्या असणार ते चेक करा ना। आता आपण काय करणार, पहिले सिक्वेन्स चेक करणार। सिक्वेन्स बघा, 4 आहे, 4 पुढे मग 12 गेलो आहे, 12 नंतर मग 36 गेलो आहे। तर सिक्वेन्स जर तुम्ही नीट चेक केली ना, तर सिक्वेन्समध्ये बघा, 4 जर मी 3 गुणलं, 4 जर मी 3 गुणलं तर 4 किती होत आहेत, 12। 12 पण मी परत 3 गुणलं तर 12 36 होत आहेत। 36 पण मी परत 3 गुणलं तर 36 108 होत आहेत। म्हणजे मला पुढची जी संख्या पाहिजे त्या संख्येला मी कितीने गुणलं पाहिजे, 3 गुणलं पाहिजे तर मला, म्हणजे कुठल्या संख्येला, 108 मी 3 गुणलं पाहिजे तर मला पुढची संख्या मिळेल, म्हणजे 108 मी 3 गुणणार। 8 3 24 आणि 3 3 1 ॲज इट इज, म्हणजे 324 तुमचा ऑप्शन आहे, 324 इथे आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर। कुठला रूल वापरला कळतंय, आपण 3 गुणत गेलेलो आणि एक सिरीज होती, जी एक सिक्वेन्स होती ती फॉलो करायची होती, ती फॉलो केली आणि आपला आन्सर आलेलं आहे, ॲज सिम्पल ॲज दॅट। काही पण याच्यामध्ये एवढं टफ असं काही नव्हतं, रॉकेट सायन्स नव्हतं याच्यामध्ये, फक्त तुम्हाला सिक्वेन्स कळाली पाहिजे, ती समजून घेतली पाहिजे, तर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। ओके, क्वेश्चन नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 2 8 26 80 आणि इथे कुठला नंबर आहे, हा FSP आलेला 2018 क्वेश्चन आहे। ओके, तर तुम्ही म्हणाल सर हे पोस्ट तुम्ही लिहितात, पोस्ट ठीक आहे उपाय, पण क्वेश्चन्स कसे अटे, क्वेश्चन्स खूप इझी असतात रे, पोस्ट मोठी असते लहान असते फक्त बस, क्वेश्चन खूप इझी असतात, एवढे क्वेश्चन इझी असतात ना की तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना, खूप प्रॅक्टिस करायची पण गरज नाही। तुम्हाला सिक्वेन्स जर माहीत असेल, एक लेआउट जर माहीत असेल, तुम्ही इझिली क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। फक्त क्वेश्चनकडे बघण्याचा तुमचा अजेंडा चेंज झाला पाहिजे, म्हणजेच बघा काय, इथे 2 आहे, 2 नंतर इथे 8 आहे, 8 नंतर इथे 26 आहे, त्यानंतर 80 आहे आणि मग पुढचा नंबर कुठला असेल। तर तुम्हाला आधीचे 4 ते 5 जे नंबर्स असतात ना, त्यांच्यापासून तुम्हाला एक सूत्र किंवा एक फॉर्म्युला बनला पाहिजे, एक कन्सेप्ट बनली पाहिजे, एक रिलेशन बनलं पाहिजे, त्या रिलेशननुसार तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता। आता इथे बघा, 2 आहे आणि इथे 8 आहे, तर मी काय करू शकतो, आणि इथे 26 पण आहे का, तर समजा मी 2 काय करू शकतो, 2 समजा मी 4 मल्टिप्लाय केलं तर 8 येऊ शकतं, मग 8 मी 4 मल्टिप्लाय करू का, तर किती होईल, 32 होईल, पण इथे तर 26 पाहिजे, तर अजून काय सिक्वेन्स वापरू शकतो। तर याच्यामध्ये आपण कुठली सिक्वेन्स वापरणार ती बघा, बघून कसं कळतं, समजा मी 2 3 गुणलं, हा जो पहिला नंबर आहे ना त्याला मी समजा 3 मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल, 6, आणि त्या 6 मी 2 ॲड करतो, किती होतील, 8 होतील, कळतं आहे, 8 मला इथे मिळाला। त्या 8 पण मी परत कितीने गुणतो आहे, 3 गुणतो आहे, बघा का, 8 पण मी 3 गुणतो आहे, 8 3 24 आणि त्याच्यामध्ये मी परत 2 ॲड करतो आहे, म्हणजे बघा सिक्वेन्स सेम जाते आहे ना, 26 मिळेल ना, 8 3 24 आणि 2 26, म्हणजे हा नंबर मिळाला, म्हणजे सिक्वेन्स जशी जशी पुढे चाललेली आहे, 1-10 सिक्वेन्स मिळाली तर तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, आन्सर तुम्हाला मिळेलच। मग बाकीचे करायची गरज नाही, डायरेक्ट ह्याचं केलं तरी चालेल, पण आन्सर करेक्ट येते का नाही त्यासाठी चेक करा। बघा 26 3 किती येणार, 78, 78 2 80। आता मग तुम्ही काय करणार, 80 3 आणि त्यामध्ये 2 ॲड करणार, तर 80 3 म्हणजे किती, 8 3 24, म्हणजे 80 3 किती येणार, 240, म्हणजे तुमचा आन्सर आला 240 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 ॲड करणार, बेरीज करणार, 240 अधिक 2 किती होणार, 242 इथे आहे तुमचं आन्सर, तुमचं करेक्ट आन्सर आले।
तर सिक्वेन्स बघा काय केलेली, तुम्हाला ही सिक्वेन्स कळायला हवी. आणि तुम्ही म्हणाल की सर हे सिक्वेन्स कसं कळतं, तुम्ही क्वेश्चन तर चेक केले असतील, तुम्ही स्वतः परफॉर्म केले असतील म्हणून तुमच्या लक्षात येत. मी स्वतः परफॉर्म केले कारण मला प्रॅक्टिस आहे ना सगळ्या नंबर्सची, हे नंबर्स बघून किंवा याच्यामध्ये कुठली सिक्वेन्स येऊ शकते हे मला कळलं कसं, मी आधीपासून प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यामुळे तुम्हाला पण काय करायचं, आधीपासून प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करण्यामध्ये मास्टर व्हाल, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. चलो पुढचा क्वेश्चन, चिन्हाच्या जागी कुठला पर्याय येईल. ओके, हा क्वेश्चन आहे, हे चिन्ह आहेत, हे दोन स्टार दिलेत. SSPला आलेला 2009 क्वेश्चन आहे आणि हे चार ऑप्शन आहेत, 1, 2, 3, 4. तर कुठलं ऑप्शन करेक्ट असेल तर तुम्ही चेक करा. इथे ABCD म्हणजे ए म्हणजे अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि खाली नंबर्स दिलेले आहेत. तर आपण काय करूयात, अल्फाबेट वाईज काय रिलेशन लागतं का, ए, त्यानंतर BCDEFG, ओके, त्यानंतर HIJKLM, एम येत आहे. एक काम करूयात ना, आपण नंबर वाईज सिक्वेन्स बघूयात थोडंसं. ॲट द एंड बघा, तुमच्याकडे दोन मिक्सचर जर असेल, नंबर आणि अल्फाबेट, तर अल्फाबेट जर टफ जात असेल ना तर नंबरवरती लगेच जंप करायचं. म्हणजेच कसं बघा, इथे क्वेश्चन कुठं, इथे नंबर किती आहे, 49 पासून कुठला नंबर आला आहे, 54. बघा का काय क्वेश्चन आहे, इथे 49 पासून कुठला नंबर मिळाला आहे, 54 पासून कुठला मिळाला आहे, 59 मग 64. आता 49 मी 5 ॲड केले तर 54 मिळतं आहे, 54 5 ॲड केलं तर 59, 59 5 ॲड केलं तर 64, मग आता 64 5 ॲड केलं तर किती मिळेल, 69. म्हणजे डिनॉमिनेटरला 69 असलेला ऑप्शन कुठला आहे, हा एकच आहे, हा तुमचा करेक्ट आन्सर असणार. तुम्ही म्हणाल की सर वरचे अल्फाबेट तरी चेक करा, अल्फाबेट चेक करायची गरजच काय आहे, खाली आन्सर 69 आहे आणि 69 तर एकच ऑप्शन आहे म्हणजे तेच आन्सर करेक्ट असणार. समजा इथे कुठे 69 असता, इथे कुठे दुसरीकडे 69 जर असता ना, तर मग मी अल्फाबेट पण चेक केले असते. पण आता डिनॉमिनेटरला एकच 69 आहे तर मला वायची म्हणजे अल्फाबेट चेक करायची गरजच नाही आहे. कळते, समजा तसं म्हणजेच इथे 69 किंवा दुसरीकडे कुठे 69 असता आणि मग बाकीचं चेक करावं लागलं असतं का, तसे क्वेश्चन्स पण आहेत, ते पण आपण अटेम्प्ट करणार आहोत. हा क्वेश्चन कळायला तुम्हाला, ओके चलो पुढे जाऊयात. आता क्वेश्चन बघा त्यांनी काय दिलं आहे, FAG, त्यानंतर GAF, त्यानंतर HAI, त्यानंतर IAH, आणि मग इथं कुठलं नंबर असेल, आय मीन इथे कुठलं सिक्वेन्स असणार किंवा इथे कुठलं तरी पद असणार, ते कुठलं पद असेल. बघा चंद्रपूर तलाठी 2016 क्वेश्चन आहे, ओके, तर तेव्हा आलेला 2016, मग मुलं म्हणतात की आता ह्याच्यामध्ये काय वेगळे सिक्वेन्स आहे. तुम्ही बघा ना, ABCD तर येतच असेल, 26 किती अल्फाबेट असतात, 26 अल्फाबेट असतात ना, ABCD माफ करा, बघा मोजा 26 असतात, ते पण ABCD पण जसं लिहित तर क्वेश्चन अटेम्प्ट करणं सोडा, एक्झामच देऊ नका, घरी बसा आरामात. ओके, कारण ABCD पण येत नसेल तर ह्या लेवलला. ओके बघा, F आहे, त्यानंतर इथे A, सगळ्यांच्यामध्ये A आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये पण A असणार, बघा सगळ्यांच्यामध्ये तर A आहे. तर आता ह्याच्यातला करेक्ट आन्सर कुठला, इथे पहिले F आहे, F, त्यानंतर EFG आणि तो जी इथे लिहिला आहे, एफ लिहिलं आहे म्हणजे ह्याला असं उलटं लिहिलं आहे. त्यानंतर ए म्हणजे HAI हे असं लिहिलं आहे, ह्यालाच उलटं लिहिलं आहे. मग इकडं कुठली संख्या असेल, आय मीन पद कुठलं असणार, तर ते पद कसं चेक करायचं बघा. तर इथे एफ आहे, एफच्या नंतर त्यालाच मी इथे उलटं केलेलं आहे, तर एफ पासून इथली संख्या घ्या, आय मीन इथलं पद घ्या, त्याच्यानंतर मग इथलं पद येणार. कळतं आहे, कारण हे पद मिळालं ह्याला उलटं करणार, हे पद मिळालं ह्याला उलटं करणार, म्हणजे मेन पदं कुठली आहेत, हे दोन आहेत आणि हे तिसरं वालं आपलं थर्डवालं जे मेन असणार आहे. तर कसं अटेम्प्ट करणार बघा, इथे F आहे, एफच्या नंतर EFG सोडा, बघा EF बघा, FGHI, ओके, कळतं आहे, FGHI, तर इथे काय असणार, जे असणार, मग जे वाला कुठला आहे, बघा हे दोन जे वाले आहेत, हे दोन म्हणजे हे दोघे तर इथेच कॅन्सल झाले, हे दोघे तर इथेच कॅन्सल झाले, 50-50 तर आन्सर मिळालं तुम्हाला, हे आन्सर असेल किंवा हे आन्सर असेल. आता दोघांपैकी कुठलं आन्सर करेक्ट असणार, तर त्यासाठी काय करणार, पुढची व्हॅल्यू चेकणार. पुढची तर काय, ए आहे म्हणजे सगळ्यांमध्येच ए आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर ना आता तिसऱ्या पदामुळे म्हणजे तिसऱ्या अल्फाबेटनुसार तुम्हाला आन्सर मिळणार आहे. तर तिसऱ्या अल्फाबेट काय असणार आहे, बघा इथे जी आहे, त्यानंतर जी, त्यानंतर एफ, त्यानंतर आय, त्यानंतर एच, मग पुढचा अल्फाबेट काय असणार तो चेक करा. ओके, तर बघा FGHI इथे, त्यानंतर J, आता पुढे बघा एफच्या नंतर FFG, ओके, HI, मग इथे J पुढचा कुठला असणार, के ना, हे कळालं नाही कळालं का, बघा एफच्या नंतर कुठले अल्फाबेट, एफच्या नंतर जी ना, त्यानंतर एचच्या नंतर कुठला आहे, तो आय ना,
मग त्यानंतर इथे जेच्या नंतर कुठला येणार के, म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर आलं. इथे कुठे हे तुमचं करेक्ट आन्सर आलं. नसेल कळलं तर व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल. ओके, आणि जर खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. ज्यांना क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, ज्यांना नाही अटेम्प्ट करायचे, किंवा ज्यांना क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येत नाही की एवढं सिली पण समजत नसेल, तर क्वेश्चन अटेम्प्टच नका करू, एक्झामच देऊ नका. सिम्पल. ओके, हां चलो हा क्वेश्चन अटेम्प्ट करूयात. लास्टवाला क्वेश्चन आहे आणि हा थोडासा ट्रिकी आहे. ट्रिकी नाही आहे, ह्याच्यातली कन्सेप्ट आपल्याला डोक्यात येत नाही पटकन. कधी आलेला बघा, 240 हा RRBच्या एक्झामला आलेला 2005 क्वेश्चन आहे, रेल्वेच्या एक्झामला आलेला. सिक्वेन्स काय दिलेले चेक करा का. आता अशी सिक्वेन्स आहे आणि इथेच लगेच एक नंबर आहे, इथेच लगेच एक नंबर आहे. मग हा जर लगेच नसेल कळत तर आपण एक ट्राय करूयात की इथून आपण ट्राय करूयात ना. इथून जर आपण आलो तर इथला पण नंबर मिळू शकतो ना. आपण असं गेलो तर लगेच मिळेल, पण काय असतं माहिती आहे का, असं गेल्यावरती अननोन नंबर जर खूप लांब असेल ना, तर या डायरेक्शनने गेलं तर मिळू शकतं, कारण सिक्वेन्स वाईज नंबर येतात. पण इथून समजा जास्त नंबर आहेत आणि इथे अननोन आहे, तर असं उलटं पण ट्राय करूयात. ॲन्सर मिळालं ते मिळालं, तुम्हाला करेक्ट ॲन्सरशी मतलब आहे, सिक्वेन्सशी थोडी मतलब आहे. ओके चलो बघा, आता इथे क्वेश्चन काय, दोनपासून दहा कसे आले, दोनपासून दहा कसे येऊ शकतात. टू आहे तर टूला मी फाईव्हने मल्टिप्लाय केलं, तर टूला समजा मी फाईव्हने मल्टिप्लाय केलं तर मला टेन मिळेल ना, म्हणजे पाचने गुणलं तर मला दहा मिळेल. आता इथे दहा आहे, दहापासून चाळीस कसं येऊ शकतो. दहाला जर मी चारने गुणलं तर हां सिक्वेन्स मिळते आहे बघा. दोनला मी पाचने गुणलं तर दहा, दहाला जर मी चारने गुणलं तर चाळीस. मग समजा चाळीसला मी तीनने गुणलं तर 120 येते ना, समजते. 120 मी दोनने गुणलं तर किती येणार, मग 240. म्हणजे इथे ऑप्शन आहे ना 240. आता इथे जो नंबर मिळेल 240, त्याला मी 5, 4, 3, 2 एकने गुणलं तरी परत 240 मिळणार, म्हणजे सिक्वेन्स मिळते, म्हणजे इथला नंबर असणार 240. कळाले सिक्वेन्स कशी आहे, 5, 4, 3, 2, 1 ती सिक्वेन्स. सिम्पल. हे काही काही क्वेश्चन्स आहेत जे अपडेटेड आहेत, ते मी क्वेश्चन्स कवर करून घेतो आहे. ह्याच्याशीच रिलेटेड, श्रेणीशी रिलेटेड अजून तुमचे 2 ते 3 व्हिडिओज तर बनणार आहेतच. एवढं मॅक्स टू मॅक्स लक्षात ठेवा, कारण टॉपिक आहे ना, आपण अजून त्याच्या ट्रायंगल्सवरती गेलो. ट्रायंगल्समध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, सर्कलमध्ये काहीतरी क्वेश्चन्स विचारले, फक्त श्रेणीमध्ये. बाकीचा टॉपिक तर वेगळा आहे, तर फक्त श्रेणीमध्ये किंवा ट्रायंगल्समध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्या आतमध्ये जे नंबर्स असतात ते क्वेश्चन्स पण आपण अटेम्प्ट करणार आहोत. हे कळाले, हे कळालं असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आणि आपण आजच्या लेक्चरला इथेच थांबत आहोत. हा जो टॉपिक आहे हा इथेच संपत आहे. संपत म्हणजे पार्ट 2 जो आहे तो इथेच संपत आहे. श्रेणीशी रिलेटेड अजून पण काही टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत घरी स्टडी करा, प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.